Oh,
He died.
I'm gonna
तुझा विसरण भावा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रणीला मुदावम जगननी तपाणी मंडना मंडन तरुण तुलसी महाला कंदरम कंजनेत्रम सदैद वलहासम विठ्ठलम चिंतयामि सुरेंद्र पांडुरंगा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर मस्तक माझा पायावरी या वार करी संतंच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्यपती राघवने ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी दळी रक्षिली निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी
दुजी उपमान आडळे इह लोकी भवशिंदु से बांधिला से तुजीनी अनाथ दिना कारणे तुकयानी तुका भासला मन विवेश धारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वहे श्री हरि व्यापक सर्व जीवा तुका तोच तो पर ब्रह्म टेवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केले न त्यागितीय दिव्य लोकासने गेला तो विमानी बैसोनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा फार चरणाचा नाही पण चार चरणाचा आता थोडा सुरेंद्र कमी करा माझ्या लक्षात येतो करा कमी सुरेंद्र आता सर करा सुरेंद्र हां तुकोबारा अत्यंत गोड मागणी करतात या अभंगाच्या माध्यमातून गोड मागणी केली ऐका गोडशे वाडीकर गोडशे कंपनी पंचकृषी पाठीमागे बोलू नका मला नाही तर मग थोडं मोठं येईन तरी बोला मला अजून म्हणजे बरं वाटेल सांगा त्यांना कोण संपर्क कोणीतरी सांग पाठीमागं बोलू नका स्वयंपाक चालू आहे पाठीमागं स्वयंपाक चालू आहे त्याला म्हणून फक्त स्वयंपाकच करा बोलू नका मला थोडं मौन पाळा मला हाती हे गरजेचं कार्यक्रमाचं आहे का अरे राम विठ्ठल विठ्ठल सिद्धेश्वर भगवंता तुझा विसर न व्हावा देवा हे पांडुरंगा हे सिद्धेश्वरा हेच मागणं कर माझ्या बोली बापाकडे का देवा तुझा विसर पडू नये तुकोबारा आहो चांगली मागणी करा हो तुकोबारा चांगली मागणी करा ना तुकोबारा सांगता देवा एवढं जर दिलं ना तू तुझा विसरच पडला नाही तर देवाने सांगावं काय कराल तुकोबाराय तुम्ही तुकोबाराय सांगतात मी एकच करेल गुण गायन आवडी मी श्रद्धेनं तुझं गुण गाईन आवडीनं गुण गाईन बस तुकोबाराय सांगतात याची माझी सर्व जोडी हेच माझ्या जीवनामध्ये सर्व सुखे दुसरं काही नको देवा आ अहो तुकोबाराय अहो प्रपंचातलं काही मांगा हो तुकोबाराय तुकोबाराय सांगतात न लगे मुक्ती तुझी मुक्ती पण नको देवा धन तुझं धन सुद्धा नको पण एक द्या देवा काय संत संग दे सदा मला संतांचा सदाही संग मिळेल असं जर जीवनामध्ये मिळत असेल ना अहो काय तुकोबाराय काय भाषा आहे तुमच्यावाली अहो संतांचा संग मिळाला परत नरदिय मिळाला म्हणजे तुम्हाला हे गर्व असं दुःख सहन करावं लागेल तुकोबाराय सांगतात पांडुरंगा हे सिद्धेश्वर भगवंता मला जर संतांचा संघ मिळत असेल तुझं जर गुण गायन म्हणजे आवडीनं तुझं जर गुण गायला मिळत असेल ना देवा तर गर्भवासाचं एक काय असे हजार दुःख भोगायला तयार आहे तुका म्हणे गर्भवासी बर देवा सुखी घालावी आम्हाशी आम्ही सुखानं ते गर्भवासाचं दुःख भोगू घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण शिवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घाली लोटा अंगण महाद्वारी देवा तुझं भजन जर घडत असेल तर एकच काम करा मग हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
गोब्राह्मण हिंदू विश्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अधिकरुण संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र गोडशेवाडी गेली 9 वर्षाची परंपरा आहे आपल्या नामसप्ताला नामयज्ञाला आणि म्हणून प्रामुख्याने ज्यांचा आशीर्वाद आहे ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर गोडशेवाडी नांदरफळ कुरुंद तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि ज्यांचं मार्गदर्शन आहेत आदरणीय परमपूजनीय अर्जुन महाराज असतील खतम हरिभक्त परायण मंगलदास महाराज असतील जगताप आणि आजचं आलेलं निमंत्रण संपूर्ण गोडशेवाडी मित्रमंडळ या मंडळाच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आणि आज जागराची सेवा आहे. आज काय परत चंपाषष्ठी यांची म्हणजे जिकडे तिकडे खंडेराव महाराजांचे काय उत्सव चालले खंडेराव महाराजांचे उत्सव चंपाषष्ठी आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या या कीर्तन सेवेकरता साथी करता आदरणीय गोड गळ्याचे धनी आमचे नंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण शिवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण अत्यंत गोड कीर्तनकार ज्ञानोबरांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही काळ साधना करून ज्यांनी व्याकरणाच्या बाबतीमध्ये पहिला नंबर घेतला असे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग वाजवण्याकरता हरिभक्त परायण आमचे सोमनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटी मास्तर आहे साऊंड वाले दादा तुम्हाला धन्यवाद. खूप छान थोडस माझ्याकडे लक्ष दे गायन सुरू झालं कवी को साक्षात अर्जुन बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आदरणीय आमच्या भगिनी आमच्या वनिताताई असतील सुनीताताई असतील अनिताताई असतील यांच्या या सगळ्या लेखी एकदा ह्या लेखींकरता जोरदार काही त्यांच्या लेखी म्हणजे आमच्या भगिनी हा मस्त भगिनी खूप छान बघा ना देव बघ कसं पिल्लू लहान माझ्या दादाना देवाचं स्वरूप इथंच देवाचं स्वरूप कुठे ही लहान जोपर्यंत आहेत ना हे बघा आपलं जीवन कुठपर्यंत देवाला आवडतं माहितीये का सांग फक्त आपण कळत नाही बघ हे माझं हे बघा एखादं लेकरं असतो त्याला 500 रुपयाची नोट दे बरं ते खाऊन टाकतं तोंडात घेतो त्याला काय त्याला माहितीच नाही त्याच्याबद्दल तर त्याला लोभ आहे ना. जोपर्यंत आपला लोभ आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपलं देवाचं स्वरूप आहे पण आपलं आपल्याला कळायला लागलं मग आपल्याला आपलं करावं लागतं म्हणजे देवाची भक्ती करावी लागते तोपर्यंत बालस्वरूप असतं ना. खूप छान विनेकरी बाबा असतील दोन चोपदारक भक्कम आहेत मस्त पाठी साऊंडवाली सिस्टीमध्ये जातात तुम्हाला धन्यवाद पण संपूर्ण किरण टाका जास्त कट करून नाही टाकायचं म्हणजे नाही तो घोटाळ होऊन जातो घ्यान द्यायला विठ्ठल 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 आज खंडेराव महाराजांचा उत्सव आहे. याच पर्व काळावरती आपण गुणाचं सप्ताचं नियोजन केलेलं आहे. उद्या काल आहे पण सकाळी नाही सायंकाळी काल आहे उद्या सायंकाळी काल आहे मस्त श्रद्धेने या उन्हाचं 11 वाजेचा उन्हाचा काला खाल्यापेक्षा सायंकाळचा काला खा खूप गोड वाटेल तुम्हाला खूप म्हणजे गोड संकल्प केलेला आहे तुम्ही इथून पुढं कंटिन्यू सायंकाळी जरी घेतला तर कारण आता तुमचं जवळचं गाव आहे इथं जोरव्याला जा तुम्ही कमीत कमी 4 ते 5 हजार पुढले असते सायंकाळच्या काल्याला हा आणि म्हणून अशी बरीच ठिकाणी आता काली सायंकाळचीच व्हायला लागली आपल्या परिसरात झालं कारण गोड वातावरण असतं खरं तर काला मासच होता पण माझा स्वभाव असा आहे बाबा मी एकदा तारीख दिलेलो परत बदलत नाही असा फंगीरपणी महाराजांनी मला कोणी थोडेसे पैशाचे आम्ही दाखवले तरी मी बदलणारा महाराज नाही मी एकदा तारीख घेतली गोडशेवारीकरांची ही घेतली हिला येणार म्हणजे येणार जबाबदारीनं मी जबाबदारीने जीवन जगतो आणि म्हणून ऐका थोड्या वेळ चिंतन करायचं आहे आपल्याला 9 वाजता थांबायचं आहे. आता वाजले किती आपल्या घड्याळात 9 वाजलेत ना हा 8 वाजलेत म्हणजे 9 वाजता थांबायचं आहे आपल्याला आणि म्हणून जागराची सेवा माझ्याकडे आलेली खंडेराव महाराजांचे जिकडे तिकडे उत्सव चालू आहेत आणि आमच्या नागबाबांनी वर्णन केले अहम वाजा सोहम वाजा प्रेम नगरावारी सावध भवनी भजनी लागा देव चालू केला आता तुम्हाला ते पुरावा सांगतो ना मी तसा प्रमाणाच्या बाजूला जाणार नाही
تسامي تمشي شرودانو برمانيك مارزي مي برمانا جبازولا بولا دسني برام جا سادو سنتاني گوندل كار برام گوندل کا ساسا باركو اني آئكا باركا ماجا دادانا گوندل کا ساسا وام جا سادو سنتاني سودا گوندل كلا برام مارد مندت آم جا گوندل اچا دونس واري كونتا واري آشا أشادي كارتي كي تجا گوندل اچا داتي أشادي كارتي كي تجا گوندل اچا داتي گوندل اچا داتي ترجمة
शिवावतारी मारतंड मल्हारी मना तो ठेवलं बानला एकटाच मारून गोड्याला निघालं बानूच्या वाड्याला भक्ती करत असताना सावधान करा भाऊ नाही तर लय मोठा धोका आहे नागबाबाचा बरं गोंधळ 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 केला आपला सुद्धा हा साडेतीन दिवसाचा काय गोंधळच फक्त गोंधळात गोंधळ नसं निशुद्ध गोंधळ असं त्याचं कारण असं मी तुम्हाला प्रमाण सांगतो आमच्या साधू संतांनी गोंधळ केला जसं आपण हा मंडप टाकलं तर महाराज म्हणतात आम्ही मंडप टाकलं पण आमचा मंडप काय असा दोन छताचा आणि तीन छताचा स्वर्ग मृत्यू अजून एकदा वाजव पुढे मोठं पाऊस पडल्यासारखं नाही टाळी तरी श्रद्धेने वाजव टाळीचा फायदा सांगतो ऐकणार ना तुम्ही सगळे ऐकणार ना असे हात करा सगळे असे हात करा सगळे मस्त असे नका करू बरं का मी सांगेल ते मस्त हे बघा टाळी किती श्रद्धेने वाजवली पाहिजे किती जोरात वाजवली पाहिजे या हातावर दोन रेष आहेत दोन काही ना पाहिलं सुद्धा बरं पापा काय अडचण नाही पाहून घ्या या पाहून आता मस्त बघी या हातावर दोन रेषे टाळी किती जोरात वाजवायची किती श्रद्धेने वाजवायची सांगतो बरं का त्याचा फायदा सांगतो या हातावर दोन रेषा आहे गोडशे वाडीकर एक धन नावाची रेषा आहे आणि एक आविष्य नावाची रेषा आहे मावशी तुम्ही जेवढी का जोरात टाळी वाजवली ना तेवढं तुमच्या जीवनात धन वाढत माझ्या दादून आपण जेवढी जोरात टाळी वाजवली ना तेवढं आपलं आयुष्य वाढत आणि वाजव बरं येणार आता परत टाळीचा फायदा सांग रे बाबा तर काय म्हणणार टाळीचा फायदा सांग बाबा टाळीचा आता ऐका ना ऐका ना टाळीचा किती पवित्र फायदा आहे कीर्तनात टाळी होय पादपंती होय दिवस मागणीच आहे देवाकडे मागणी करतात तुकोबार आहे तसं जर विचार केला ना गोड शिवारीकर तुकोबारांचा तीन अंगाने जर विचार केला ना बाबा तर तुकोबार देवाकडे मागत नाही काय हो अशी परंपरा असे काय तीन मुद्दे माझ्या दादांनो अवताराची परंपरा पाहिली तरी तुकोबार देवाकडे काही मागत नाही तुकाराम महाराजांचा स्वभाव पाहिला तरी तुकोबार देवाकडे काही मागत नाही आणि तुकाराम महाराजांच्या वडिलांची परंपरा पाहिली तरी तुकोबार देवाकडे काही मागत नाही पण आजच्या मागतात म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे तुकाराम महाराजांच्या अवताराची परंपरा पाहिली तरी तुकोबार देवाकडे काही मागत नाही बारकाईने ऐका माझ्याकडे लक्ष द्या
तेच तुकोबार आहे तेच नामदेव महाराज. पहिला प्रकरण जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा संप्रदाय सकळांचा तेच तुकोबार आहे तेच नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांचा पहिला होता हिरण्यकश्यपुचे कुळी नामा प्रल्हाद. प्रल्हाद रूपाने होते तुकोबार आहे पहिला अवतार बरं का तुकोबारांचा म्हणजे नामदेव महाराजांचा तेच तुकोबार आहे. हा आणि म्हणून पहिला अवतार अशा कुळामध्ये जन्माला आलेली होती. कोण बारकाईने ऐकता माझ्याकडे प्रल्हादजींची पिताश्री होती. कोण हो हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू कोण होता राक्षस होता. आणि राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले कळीदो मातेच्या पोटी. आणि हिरण्यकश्यपूच ब्रीद होत नाव घेऊ निधी देवाची. आणि हे ब्रीद त्याच्या नगरीमध्ये देवाचं कोणाला नाव घेऊ नव्हतं देत. कोण त्याला असं वाटायचं माझा जप करावा माझा जप करावा हिरण्यकश्यपू हिरण्यकश्यपू पण देवाचं नाव घेऊ कारण देवाचं नाव म्हणजे त्याच्या वैराचं भजन त्याला असं वाटायचं. कोणाला वाटायचं हिरण्यकश्यपूच्या नगरीत होता देवाचं भजन करायचं. म्हणून अजून आहे का हिरण्यकश्यपू गेले थोडी भाऊ अजून आहे सत्ता चालू झाले कसा वेळेला थोडी आनंद असतो भाऊ. मग कमिटी एकत्र आली का ते एखाद्याला सांगतात माऊली उद्यापासून सत्ता चालू होणार आहे बरं का या बरं का. हा हा चला आता सात दिवस तमाशा चालू तुमचा आता सात दिवस नाही लोकांना झोपा येऊ देत तुम्ही आता. मग दोन चार कार्यकर्ते त्याला समजदार पण भाऊ तू वर्गणी नको देऊ पण असं काय तू कोण आणू आणि असंच असं दादा माझ्या दादानं जीवन जगताना एवढं पवित्र जीवन जगा आपल्याला सप्ताला वर्गणी नाही देता आली तर देऊ नका पण सप्ता बंद पडेल असं काही वागू नका रे माझ्या दादांना. हे देवाचं कार्य हे वत चालणार आहे करून घेणार आहे जगाचा मालक. हे सगळ्या गोष्टी होतात चालतात माझ्या दादा. पण ते दोन चार कार्यकर्त्याने सांगितलं माऊली तुम्ही घरी जा माझ्या पुढच्या यायला घरचे वैद्य केलं तर राहतात घरचे थोडी बरे म्हणतात. म्हणजे घरी गेल्याबरोबर नवरा बायकोचं भांडण झोपलं आणि मग बायकोनं म्हणे केलं का कीर्तन चालू होता तो नाही कळलं तुम्हाला. म्हणजे आवडत काय म्हणत असती माहितीये का म्हणजे सप्त्याला तमाशा आणि घरी गेले हो भांडणाला. हा बस बस आलं तुमच्या लक्षात. तसं नेम होत हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये पण बालक एवढं गोड जन्माला आलं होतं कधी भजन करायला लागलं. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 मग गुरुकुलामध्ये असा त्या राज्यात नेम काय आला का हिरण्य हे भक्त प्रल्हाद भजन सोडून दुसरं काही शिकावं पण भजन सोडून बर मग त्यांचे गुरु श्रीमद भागवत कथेमध्ये गुरु कथा आलेली वर्णन आलेलं आहे. मग षण्डमर्क नावाचे गुरु होते त्यांच्या वेळेस त्यांना सांगितलं गुरुवर महाराज माझा मुलगा माझ्याकडे लक्ष पा हा माझा मुलगा भजन सोडून दुसरं काही शिकवा काही शिकवा म्हणजे काय आणायचं नाही काय भजन बंद करा दुसरं काही शिकवा त्या गुरुकुलामध्ये टाकलं. आता बारकाईने लक्ष दे माझ्याकडे खूप गोड आहे थोड्या वेळ चिंतन मांडणार आहे पण ऐका लक्षपूर्वक ऐका हे घरी घेऊन जाल गाड्या तुम्ही खूप चांगलं सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणजे गुरुकुलामध्ये सगळे विद्यार्थी होते जसे विद्यार्थीने माझ्या भगिनी जसे आपले आपण असे सगळे आहेत ना आपण विद्यार्थी रूपानेच आपण. मग त्या गुरुकुलामध्ये गेल्याच्या नंतर भजन करू देत नव्हते ते महात्मा भजन करू देत नव्हते त्यांचे गुरु. पण थोडी संधी सापडली का होता वय तेवढं चिंतन करून घ्यायचे कोण भक्त प्रल्हादजी. म्हणजे बाकी त्या विद्यार्थ्यांना असं वाटायचं गुरुबंधूला का जसं भक्त प्रल्हादजी भजन करतात ते भजन आम्हालाही करावं वाटतं. जे भक्त प्रल्हादजी जे अवस्थेत राहतात ती अवस्था आम्हालाही प्राप्त व्हावी वाटली असं वाटायचं. मग एक दिवस खंत व्यक्ती केलेली गुरुकुलाला दोन तासाची सुट्टी होती किती गुरुवारे षण्डमर्क बाहेर जाणार होते तेवढ्यात ती बाहेर गेली दोन तासाची अवधी दिलेली होती. आणि बाकीचे सगळे विद्यार्थी आले सांगले तर सांगितलं भक्त प्रल्हादा अरे तुझ्या अवस्थेत राहतो जी भजन साधना करतो ती आम्हाला ऐकायला वाटते. भक्त प्रल्हादजीने सांगितलं करायची भजन साधना हो हो सगळे एका लाईनीत बसवले. भक्त प्रल्हाद पुढे म्हणायचे बाकीचे सगळे बाकीचे सगळे बाकीचे सगळे श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण वा
तुमच्या घशाला बरोबर म्हणजे घशाला कूड कळ लागते हे आपल्याला लक्ष म्हणजे मी तर एवढं जेवढं नाही नाही म्हणजे भजन लय पवित्र बनवत असं माणसाला माणसाला भजन लय मोठं करतो दादा हे आम्हाला कशाचे उपकार आहे सरस्वती भजनाचेच उपकार आहे ना भजन केलं पाहिजे माणसानं विद्यार्थी अवस्थेमध्ये टाळ वाजवलं पाहिजे आता सध्या गायकाचं आहे कीर्तन तो बरा काही केल्या टाळ वाजत नाही गायक काय त्याला दरोडा पाडला त्याच्यावर काय झालं गायक टाळच वाजवते नाही अरे भाऊ टाळाची साधना करावं लागते तेव्हा त्याला ताल पाका वाजतो भाऊ त्याला कुढून मलेचा रोग पडला त्या टाळ करायला म्हणजे गायकाला इडले नाही सांगले बरं नाही जे वाजवित नाही त्यांना सांगतो अवघड झालं एक कीर्तन असा गायक पाहिला नाही आणि महात्म्याच्या कीर्तनात होता जे रामकृष्ण हरी पासून मोबाईल पाहत होत तिकडं महात्म्याचा ज्ञानदेव तुकाराम झालं पण याचं लक्ष काय मोबाईलच्या बाजूला नव्हतं मी मीडियाला सांगतो ना मी काय लागणार माणूस नाही आणि मला एकंदरच विचारा तो माणूस कोण होता हा मी सगळं सांगतो पण नाही नाही या गोष्टी नसल्या पाहिजे एवढी एकच दोन तासाची साधना एवढी पवित्र असली पाहिजे म्हणून एवढ्या बाबतीत मी कडक आहे कोणाचा मोबाईलच वाचता कामं नाही कोणाचा मोबाईल माझ्याकडे दोन मी टाकून दिली त्या माऊलीकडं जाऊ दे आपल्याला कुठं आमदाराचा फोन येणार रे तेवढ्या वेळामध्ये आणि आला आहे मध्ये त्याला काय गरज आपली माहिती काय नसते दादा फक्त एवढंच आहे पण तरी एक आमदार आला तो बाप टी व्हीला गेला भुकून बिचारा ते म्हणे थोडा जास्त पाऊस झाला आणि थोडा काहीतरी शेतकऱ्याला काहीतरी मिळावं बा म्हणून ओला दुष्काळ जाहीर करायचा असं तो म्हणे शेतकऱ्याला काय करायचा ओला दुष्काळ तुला काय माहिती येड्या तू येशीतून बोलतो थोडा असा गाडीच्या खाली उतर थोड्या कुठे घ्यावड अशा पाण्याचा तिकडून सोयाबीन ओढून काढ तिकडल्या बिट्ट्या ओढून काढ मग तुला शेतकऱ्याची किंमत कळली अडिया तिकडून काय येशीतून बोलत हो तू विठ्ठल विठ्ठल बारीक टाळ वाजली मस्त टाळे वाजले मंडळी मस्त कोण टाळे वाजवत मस्त सगळे विद्यार्थी पाठीमार्ग म्हणायचे अर्धा तास झाला प्रत्येक जण प्रत्येकाच्या आनंदामध्ये रममान झालेले आहेत माझ्या एक तास झाला अरे दीड तास झाला पावणे दोन तास पूर्ण झाली प्रत्येक जण प्रत्येकाच्या अवस्थेमध्ये रममान झालेले आहेत पण इकडे गुरुवारी संध्यामार्ग होते ना त्यांना असं वाटतं दोन तास झाले गुरुकुल सोडून जर आजच्या दिवसाला हिरण्यकश्यप आला आणि जर त्यांचा मुलगा भजन करत असला तर हे काय माझी काय बरी मजा राहणार म्हणून संडामर्क आश्रमाच्या दिशेने निघाले माझ्या दादानो बारकाईने ऐका त्याच दिवशी योगायोग काय असेल ना हिरण्यकश्यप माझा मुलगा काय शिकला हे पाहण्याकरता आला आणि एंट्री दोबायची मात्र सोबतच झाली कुठं त्या गुरुकुलात पण त्या गुरुकुलातून गोड आवाज येत होता गुरुवारी षंडामर्क लट लट कापायला लागल्या आता काय शिक्षा होईल सांगता येत नाही काय शिक्षा होईल सांगता येत नाही आता दरवाजाच उभे राहिले तोपर्यंत मात्र प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाचा अवस्थेत रममान झाले आता आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग अशी अवस्था झालेली होती माझ्या दादाला भजन झालं होतं Thank you.
سبيل رمضان لذلك ما جاء هذا ما هم كي تعلم جري سدر رمي أتى ينتو بجانا يقول ينتو كذا كذا بقول كذا شتى بالي مستر بيا شنا مرق ثرثر كافايلا لاقلي ثرثوايلا لاقلي أتا كاي بولتلا كاي. راعو زايا بول بول. تا غروايني سانجتنا أتا بجن بند بارو لاقلا. أنا أواز جلا. إيه. أري كرا بجن بند. جكرا جكرا شانتا تيسو واتا ورن بسارا. هيرانيا كشيبو نسانجيت لغوروري مهران مازا ملوك هيشك نكرتا تاكلا توم تكلا. غوروري نسانجيت لها ملوك بجن سودون دوسرا كاي كرا. غرا لا جونجا توم جامانا غري أنجا راج وادا تانجا. بن بجن بندنا هوتا. باركنا هيكا غودشة ودي كرا. بجن كتير بيتراء. توم جاور كيودايش سانغتي هودا مازا تاكلا. بن بجن تاري تاسك. منون مهران مانتا توكا منيتي بجن برمان. أنا كايت هوربنا زارا غبي. مام يلا مارنا بايجل. بحيلي بكرية كيلي. حتى جا بايا خلي تودولا. كونالا؟ بولانا. بكتة برلانا لا. بن بجني ودا سرستينا دادا. بن بجن بندن ودا. كونازا؟ حتى جا بايا خلي تودولا. بن كي أصلاي دكتا لاغلاني. مام دوسري بكرية كيلي. وكالتي تيلا جا كذاي مجي تاكلا. दादा उन सब पाने था थेमुड़ला था माता मौली चाहते वो जरूर लता काई चना चटकी बजा दाता हम उकल दे तेला चकड़े टक न सो गएगा पन भजन बंधन होता भजन बंधन होता कौन है सर भक्त पर लता था कड़े वरुण लोटा इसे ढर ले माजा दादा नो कड़े वरुण लोटले पन जगा चमाल का नस्ल कर गला जेलो जेल माजी एकच विनंती गोडशे वाडीकर तुमच्या केवढे मोठे संकट येऊ द्या अरे कोरोनाचं तर छटछट संकट होतं त्याचं काय होतं देवाच्या नावाबद्दल निष्ठा ठेवा माझ्या देव प्रेमच एवढं करणं माझ्या सिद्धेश्वर भगवंतावर माझ्या दादानं देव माझा सिद्धेश्वर भगवंत तुम्हाला आयुष्यात कमी पडू देणार नाही फक्त त्याच्यावर प्रेम करा गडा तो कधी नाही अरे भाग्यवान आहे तुम्ही आपण अरे दोन वर्षाच्या काळात श्रीमंत माणसं येऊन गेले काय नाही करता आलं कोटीनं पैसा होता लोकांकडे डॉक्टर साहेबाला सांगितलं माझ्या वाचना एवढा पैसा घ्याओ पण माणूस वाचला नाही वाचला रे वाचला नाही तो माणूस आनंदोपकारी सिद्धेश्वर भगवंताचे आपल्या केसाला धक्का लागला नाही रे माझ्या दादानं हे भगवान सिद्धेश्वराचेच उपकार आहे हा मी सांगेल ना तुम्हाला किती श्रद्धा कर किती प्रेम करा माझ्या देवावरती किती श्रद्धा ठेवा त्याच्या कार्याला कधी कमी पडू देऊ नका फक्त तो आपल्याला कधीच अरे त्यांना दिलेलं आहे हे सगळं आपण कोण देणार आहे घेणार आहे त्याच्या कार्याला देत राहा तो कधी कमी पडू देणार नाही कारण का दोन वर्षाच्या काळात भक्त कळले हो देवाला सुद्धा कळले ना आलं तुमच्या लक्षात हे बघा जो वाईट वागत होता त्या वाईटच वागत होता त्याला किती सांगितलं काळ्या पिशी जाणू नको तरी तो बोला ना बोलो चला म्हणजे बरं वाटेल मला किती सांगितलं काळ्या पिशी जाणू नको तरी तो नाही सर किती सांगितलं दारू पिणं वाईट आहे तरी तो त्याचं काय वाईट आहे तरी पण या बेवड्या बावड्याची दारू द्यायची आमच्यावर थोडे आरोप आहे हे बेवडे म्हणत असं दारुडे अरे आमच्या खिशातलं पेतो रे महाराज तुमच्या खिशातलं काय जातं माझ्या दादानं माझी एकच विनंती आमच्या खिशातलं काय जातं उलट आमच्या केलं खिशात येतं जात नाही काही आमच्या खिशातलं पण एकच विनंती आहे गण्या ज्याला लय दारूचा ना देईल त्याला म्हणे राजा तुझी बहीण दारुड्याला देऊन पाहिरे आणि जाय कधीतरी त्या बहिणीचा प्रपंच पाहण्याकरता लय वाईट असतो रे माझ्या दादानं व्यसनी माणसाचा प्रपंच लय वाईट असतो लोकांच्या कामाला 300 रुपये रोजानं ती माऊली लोकांच्या कामाला जाते 300 रुपये रोजानं लोकांच्या कामाला जाते दिवसभर कष्ट करते ती माय ती माऊली दोन पोरं असतात तिला तिला त्या पोरांचा सांभाळ करायला होता हा काम नाही करत रे काम करून ठेवतो संध्याकाळी आला तर 100 रुपये घेतो हजर राहतो घेण्याकरता आणि नाही दिले तर त्या माऊलीला मारतो तो मारतो रे त्या माऊलीला तरी ती माऊली एवढी निष्ठावान असते ना कधीतरी माझ्या सिद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणात गेली देवाच्या मंदिरात गेली ना नवस करते ती कंपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे
माझ्या माय बापानं तुम्हाला सगळ्याला विनंती आहे रे, आपलं लेकरू जर सुखानं तर दुसऱ्याच्या घरात नांदायचं असेल ना, कधीतरी त्या समोरच्या घरात नुसती पैशाची श्रीमंती काय पाहतात माझ्या दादानो, जिथं माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबरांची श्रीमंती आहे का मग पा, आणि मगच पोरगी द्या त्या घरामध्ये. आज बऱ्याच लोकांनी श्रीमंताच्या घरात पोरी दिल्या, अरे वर्षाच्या आत विधवा झाले रे माझ्या दादानो त्या पोरी, नवराची विधवा तू बिचारा वेशणी निघला, वेशणी निघला ना, काय करता रे अशा श्रीमंताच्या. बघा माझ्या दादानं कोष्टीची इस्टेट कमवा, कोटीची कोटीची इस्टेट कमवा, कोटीचा बांगला बांधा, पण ऐका ना त्या घरामध्ये माझ्या ज्ञानोबरांची तुकोबरांची हे खातं जर नसेल तो जर म्हणत असेल ना, मी सगळ्यात श्रीमंत आहे, तुकाराम महाराज म्हणतात आग लाव तुझ्या श्रीमंतीला. मग इस्टेट कमवायची नाही का, प्रॉपर्टी कमवायची नाही, अरे कोटीची इस्टेट कमवा, कोटीचा बांगला बांधा, फक्त एका बाजूला त्याच बांगल्यामध्ये माझ्या तुकोबरांचा गाथा ठेवा, एका बाजूला ज्ञानेश्वरी ठेवा, तो सगळ्या जगातला श्रीमंत एक माणूस रे माझ्या दादा, तो एक माणूस ही श्रीमंती आमच्या जीवनातली. म्हणून माझं लय तळमळीचं बोलणं रे माझ्या दादानं, एकदाच जन्माला यायचं, एकदाच एकदाच आजच्या कीर्तनात एवढं वाक्य घेऊन जा माझ्या दादानं, मग एकच पवित्र काम करून जाणार आहे, ऐकाल ना तोपर्यंत मरूच नका रे माझ्या दादानं, हा मारा सुद्धा मारणार आहे, हा थोडी राहण्याकरता आला इथे, इथं राहण्याकरता कोणीच नाही आलं, पण जाताना एक पवित्र कार्य करून जा, कोडशेवाडी कर, देवानं जर तुम्हाला दोन मुलं दिलेली असतील ना, देवानं जर तुम्हाला दोन मुली दिलेल्या असतील ना, तर त्या दोन मुलींच्या गळ्यात आणि दोन मुलांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका रे माझ्या दादानं, दुसरं काय धन घेऊन जाणार आहे आपल्या जीवनात आपण, ही लेकर माय बापानं किती, अरे किती आनंद जन्मीचं पुण्य असेल रे त्यांच्या ह्या वया गळ्यामध्ये, या वयात त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळीन टाळे माझ्या दादानं, एक दिवस मरण असेल ना आपल्याला, अरे केवढं संकट येऊ द्या, तो रक्षण करणार आहे, त्याला सगळ्यांची काळजी येऊ, कोणाला माझ्या पांडुरंगाला सगळ्यांची काळजी दादा येऊ, अहो आपल्याला हातपाय दिलेत ना, आपली तर काळजी आहेच हो देवाला, अरे ज्याला हातपाय नाही ना त्याची काळजी सुद्धा माझ्या जगाच्या मालकाला, आंधळ्या बंगल्याचा एक विठोबा, आपल्यासारखं नाही त्याचं झालं, आपल्या आपलं असं नाही, पारकणे ऐका त्याच्यावर श्रद्धा ठेवा, कारण का भक्त प्रल्हादीला केवढं संकट आलेलं होतं, अरे कडेवरून उठलं पण झेललं तोललं, आणि आता मात्र प्रश्न विचारला कोणी, हिरण्यकश्यपुनी, ए भक्त प्रल्हादा, अरे तुझ्या देवाचं भजन करतो, ज्या देवाची साधना करतो कुठे येतो देव, भक्त प्रल्हादानं सांगितलं बाबा कुठे असं नका विचारू, पप्पा पप्पा नाही म्हणजे बाबाच म्हणायचे, हे पप्पा का पाहता आल्या, खरं सांगू माझ्या बहिणीनं आईला आईच म्हणा, मम्मी नका म्हणू, आईला आईच म्हणायचं, आई मध्ये आई नाव असं ममत्व आहे, हा बरं आता मम्मी नाही दुसरा शब्द आला काय म्हणतो ना, मॉम का काय म्हणतात, मॉम एखाद्या दिवशी एखादाच बॉम्ब तयार करील भाऊ, हे मॉम हेम नाही म्हणायचं, मम्मी नाही आईला आईच म्हणायचं, पण आपल्याकडे उलट आहे, आपण आजीला आई म्हणतो, आईला आईच म्हणायचं आजपासून, काय म्हणायचं पुरी हो, मम्मी नाही ना सांगण्याचा प्रयत्न आहे माझावाला, पा प्रयत्न करा पण प्रयत्न करा, आईला आई, आईला आई नावानं जर शब्द ऐकला ना तर हृदय भरून येतं, आमची आई रोज, आता हे कीर्तन संपलं का मला दोन वाजणारी घरी जाता जाता,
तरी सात तीन होईल तरी दोन वाजणार आहे. पण घरी गेल्याबरोबर आई आमच्या आमच्याकरता जागा असायची का नाही. एक वर्ष झालं ही सगळी गोडशिवाडी करी सगळी आमचे विठ्ठल भाऊ संपत भाऊ बाजीराव भाऊ हे सगळं त्यांचं ग्रुप आलेलं आईच्या श्राद्धाला त्यांना माहिती. पण गेल्याबरोबर आई विचारायची पण तेवढं श्रद्धेनं आई नावानं हाक मारली ना हृदय भरून जायचं आईला. आई वडिलांना दादा मस्त बघे छान चांगला शब्द वापरायचं गोड बोलण्याचं. हे बघा जेवढे संस्कार करण्याचं आपण जबाबदारी ना आपल्या मुलींवरती मुलांवरती ती आपण जबाबदारी पाळली पाहिजे जबाबदारी पाळली पाहिजे. मग बाबा तू कुठं आहे असं नका विचारू. मग तू कुठं नाही असं विचारू. कारण बाबा देवाचं व्यापक सांगू दा बाबा हिरण्य कशी पोय सांगतोय विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठाव नाही उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पातळ भरली विठ्ठल व्यापक त्रिभुवन विठ्ठल मुनी विठ्ठल मुनी हे विठ्ठल व्यापक त्रिभुवन विठ्ठल मुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवन विठ्ठल मुनी आज थोडस लांबू शकतो बघ थोडं बरं नाचण्यामध्ये लय आनंद आहे आजचा आनंद त्याचा काय सांगता येईल उद्या महाराजाला भेटतो का नाही आनंद इथून गेले एक तास निरोप सध येऊ शकतो बरं झाला कीर्तन करीत होता गेला बरं वाटलं तुम्ही घरी म्हणले पण तसं काय नाही कधी यमपुरी जाईल सांगता येत नाही क्षण बंगुर नाही बरं असा चला देवाची व्यापकता सांगितली बाबा रागाला हिरण्य कशी बोला ए भक्त प्रल्हादा प्रल्हादा त्या खांबा देवी का बाबा त्या खांबामध्ये माझा जगाचा मालक आहे काय निष्ठा असेल ना भक्त प्रल्हादजीची किती श्रद्धेनं सांगितलं आणि राग आला खांबावरील हात मारली तुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला आणि मग ते अकरा विकल्प राग हृदयमान झालेला देवाचा चेहरा हिरण्य कश्यप धरला तो पण साधा नव्हता त्यानं ब्रह्मदेवाकडून वरदान मागून गेलो तेवढी साधना केली कोणा वरदान मागून गेलो तर देवा मला घरात मरण नको बाहेर मरण नको मला दिवसा मरण नको आणि मला रात्री मरण नको मला शस्त्राने मरण नको मला अस्त्राने मरण नको. पण तो शेवटी देव त्याला काय कळणार नाही देव येतो आपल्याला वाटतं देवाला काही कळण आपल्याला वाटतं भीतीची अडचण गांची आणलं म्हणजे लोकायला दिस हे आपल्याला वाटतं भीतीची अडचण मिश्री आणली म्हणजे सुनायला दिस काय म्हातारे नगटा त्या काही काही मुखात जात नाही पण नुसती गोपणी हाडी म्हणला विचार तरी कुठं मिश्री आणि आपण जर विचारलो ना काय खात आधी खाऊ का खाऊ चांगलं खाऊ खायला रोग आला ना काय खाऊ त्याच्यापासून आम्हाला रोग आहे पीडा आहे ऐका ईश्वरला सगळं कळत असत बारकेने ऐका मग सायन रात्री नाही आणि दिवसा नाही मग माध्यान्ह काळ सायंकाळ हा घरात नाही बाहेर नाही उमऱ्यावर धरला कोण आणि पाडलाच बघ हिरण्य कशी पाडला गुरुवारी आहे वैकुंठवासी ब्रह्मलीन शास्त्री महाराज आम्हाला पाठत कधी मध्ये सांगायची गोड अशी विनोदानं देव मध्ये चाळून पाहायचं म्हणले त्याच्या पोटात फाडल्यावर सुद्धा काय अजून मध्ये एखादं हिरण्य कशी वर्ग काय मध्ये चाळून असे विनोदाने सांगायची गुरुजी आमचे शास्त्री महाराज आम्ही त्यांच्याकडे पाठाला जायचो मारलं त्याला राक्षसाला मारलेलं आता मात्र क्रोधायमान झालेला चेहरा शांत होय ना मग ज्याच्या करता अवतार धारण करा त्याला आणा म्हणजे कोणाला भक्त प्रल्हादाला मांडीवर घ्यायचं ना राक्षस मारलं त्या मांडीवर या सिंहासनावर हे सिंहासन पवित्र केलं आणि मग मांडीवर घेतलं आणि भक्त प्रल्हादाला विचारलं भक्त प्रल्हादा प्रसन्न आहे काय मागायचं ते माग. भक्त प्रल्हादाला सांगितलं देवा देणार एक काम करा तुमच्याकडे मागण्याची माझी कधी इच्छाच होणार नाही असं देवा म्हणजे तुकाराम महाराजांच्या अवताराची परंपरा पाहिली तरी तुकोबरा देवाकडे काय मागत हा भूत आहे बरं का. तुकाराम महाराजांचा स्वभाव हा तो श्रीजीने एक त्याचे तुकाराम महाराजांचा स्वभाव दुसरी मागणी म्हणजे दुसरं कारण तिसरं कारण महाराज म्हणत काही मागणी वडिलांची रीत जाणार
परंपरा तुकोबारांचे वडील बोलवा आई साहेब कनकाई मग परंपरा कशी होती मागणं कसं नव्हतं बारकाने आहे का बरं का खूप गोड आहे मस्त सगळे चिंतन ऐकणार येत नसतं बघे नुसतं हसून गेले पक्षी कल्याण होईल असं ऐकून जागा बारकाने ऐका फक्त माझ्याकडे लक्ष द्या तुकोबारांचे वडील कोण बोलवा कोणी विचारलं तर पटकन उत्तर सांगायचं आणि आईचं ना कनकाई आलं की नाही थोडस बरं वाटत त्यांना लेकरांना कनकाई त्याच ना कनकाई बोलवांची वारी होती प्रत्येक वारीला जायचं आणि यायचं पण देवाकडे काही मागायचं बोला 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 देवाकडे काही मावशी हो देवाकडे मागायचं नाही देवाकडे मागायचं देवाकडे मागायचं अशी परंपरा होती आणि एका वारीला आई साहेब खळल्या आई साहेब म्हणल्या नुसतं तुम्हीच वारीला जातात या वारीला मला पण यायचं कोण म्हणी कनकाई गेला ते मग कनकाई तुम्ही या वारी गेले का मावशी कोण कोण गेलो होतो वरपट करा या वारीला कोण गेलो गेलो सगळेच गेले होते का धन्यवाद नाही गेला ना आणि जाऊ नका मावशी उभे नका जाऊ आशा सुनायला सासवास करा आणि एक दिवस आशाच मरा अगं अगं देवा जर दोन सुना असतील तीन सुना असतील तर वारी करून घ्या ग मावशी त्याचं काय सांगताय लय आनंदाने वा जोपर्यंत चालत येतो तोपर्यंत नाही तर मग एकदा हे हातपाय थकले हो बरं प्रपंच असं असतो का तोपर हातपाय थकसतो सोडित नाही आणि मग काय वारी कळत बाबा जात येत का उठलं जर बसलं तर उठता येत नाही आणि उठायला गेले रामाचं रामानच म्हणजे रामाचं नावच नाही मग म्हातारा जर उठायला गेला आपण म्हणाव काकड्याला जा हरिपाठाला म्हाताराला नगड येतोच नाही संसाराचं तुम्हाला सांगू का संसार कसं आहे इकडं पार आहे ना आपल्याकडे विण्याचा पार चालतो हा मग एखादं जर कंटाळा ना बिचारा तर म्हातारा एखादं येतो चक्राला आणि ते पार यावायला असं वाटतं आता आपला विना या ना घ्यावा असं त्याला अपेक्षा असते मग आवाज येतो माऊली या विना घ्यायला याला 2 किलो जमीन लई जोड लागतो हा काय म्हणतो आलो आलो तसंच उतरला डोंगराच्या खाली गेला घरी काय आलो गेला तो बिचारा तिथे पहारे पहारेची शवाले मोठी बरं का दादा पहार दिला पाहिजे आणि म्हातारा घरी गेला त्याला इथं 2 किलोचा विनालय जोड वाटत होता आणि घरी गेले 10 किलोचा नातू कोणी पडेल लाट्याच्या वाट 10 किलोचा हे लट्ट्याचे लट्ट्या असं गट्ट्याची गट्ट्या आणि त्या नातारा असा पायावर घेतो मग म्हणतो नवडत आम्ही तो एखाद्या दिवशी आड येतो नातू येतो इतकी सेवा लय मोठी आहे माझ्या ही विनाची सेवा म्हणजे लय मोठी सेवा नाही मिळ खा विठ्ठल विठ्ठल तेव्हाच नाव मंगले अवघड नसतं पर नाही परमार्थ केला पाहिजे नाही तर मग पाय थकले ना मग वारी नाही काही नाही हा बरं काही साहेब ऐकता ना तुम्ही माझ्याकडे पहा कनकाई कनकाई म्हणे आता ज्या वारीला तुम्ही ठरवलं बरं का पुढची वारी येईल ना आपल्या घराण्याची परंपरा देवाच्या वारीला जायचं ऐका ना देवाच्या वारीला जायचं पण देवाकडे काही मागायचं आई साहेबाने सांगितलं मी तुमची धर्मपत्नी मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार हा म्हणले मग जमलं आणि निघाले वारीला ऐक बरं का आता ऐका मावशी हो माझ्याकडे बा हा माझ्याकडे बा मस्त खूप छान जाऊ जाऊ दे बाबा नका खवळू द्यायला जाऊ द्या तर बाबा म्हणे होय तिकडं तिथे गेले येणार नाही लहानपण लहानच असत लहानपण म्हणजे आता ते अवघड आपल्यालाच माहिती आपण लहानपणी आपण कशी होतो फक्त आपल्या आई बापाला माहिती भाऊ आता आपण हुशार झालो लहान कशी होतो आपल्या माय बापालाच माहिती लहानपणाचं अवघड असत पण चला आणि त्यांना असं खोड नाही केलं त्यांना लहानपण म्हणलं पोरग कोण म्हणाल त्यांना हा पण एवढे काही नाही का पोरांची मेमरी म्हणजे लय टेन्शन परशा बसला मस्त असं किती करताना गोड बोलतो मध्ये पण तो इकडं माल येत नाही तो लय डेंजर असतो तो लय नगट असतो त्याचा महाराज असतो ना नाही करायचं तुम्हाला एक नमुना म्हणून सांगतो दुपारची जेवणाची शाळा सुटली सगळे विद्यार्थी जेवायला बसले ऐकू राहिले तुम्ही सगळे पहा बरं का लहान पोरं किती नगट असतात कधी कधी लय अवघड ते सगळे जेवायला बसले ते गुरुजी तिथूनच चाललं त्या गुरुजीने पाहिल्या एकाचा डब्यातला भेट चांगला होता जेवणाचा तिथे गुरुजी म्हणे सकाराम आजच्या दिवसाचा डबा मी खाऊ कार्ट म्हणे गुरुजी खाऊन टाकाव खाऊन टाका पण गुरुजीला माहिती असं कार्ट आगाव असत ना ते गुरुजी म्हणे घरी गेल्याच्या नंतर का रे राजा घरी गेल्याच्या नंतर जाईल आईने विचारलं वडिलांनी विचारलं तर काय सांगशील
ती पोर कोणी गुरुजी तुम्ही खाऊन टाका हो खाऊन टाका मी घरी गेल्याच्या नंतर आईला सांगून देईल बाबांना सांगून देईल काय कुत्र्यानं खाला म्हणून एवढी नागट असतात लोक पोर कीर्तनाच्या अगोदर गेलो मोठी म्हैस बांधली होती दारामध्ये पण बापोर होती अगोदर मग पेटा बांधून गेलो आपलीच बाबा म्हैस म्हणलं का रे म्हैस किती दूध देते ते कार्ड म्हणे बाबा म्हैस दूध देत नाही म्हणलं मग म्हणे काढावा लागत म्हणे म्हणजे एवढी डोकली ती पुन्हा त्यांचं उदाहरण त्याला फिट कळत म्हणजे असं इथलं उदाहरण द्यावं लागत त्याला फिट असतं आता बारकाने कुठपर्यंत आला आपल्याविषयी तुम्ही म्हणजे तुला माहिती कुठपर्यंत आला होता चला आई साहेब आरीला निघाल्या बरं का पहिला मुक्काम पुण्याचा बोलोबाने सांगितलं ऐक कणकई महाभारतामध्ये द्रौपदीने पाच पतींची सेवा केली पण देवाकडे कधी मागितलं बोला 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 मावशी हो नाही देवाकडे कधी मागितलं नाही तुलाही विनंती आहे आपण पंढरीला चाललो पांडुरंगाकडे काही मागायचं नाही हा शेवटचा मुक्काम आता उद्या पंढरपुरात जाणार शेवटचा मुक्काम आणि मग परत बोलाबाने सांगायचं सारखं सांगत राहायचं काय सांगू ग कणकई अगं रामायणामध्ये हनुमंतरायांनी एवढी सेवा केली एवढी सेवा केली पण कधी हनुमंतरायांनी देवाकडे काही मागितलं असं सेवेचं मग तुलाही विनंती उद्या आपण पंढरपुरात जाणार देवाकडे काय मागायचं आणि भक्ती जरून झालेलो पंढरपुरात गेले चंद्रभावेच्या वाळवंटात आता देवाला पहिलं कोणी सगळं कारण मुलबाळ नव्हतं बरं का बोलबाळना मुलबाळ नव्हतं आईसाहेबांना मुलबाळ नव्हतं फक्त वारीला जाणार नियंत्र चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्यावर या भगवंताला काय केलं माहिती का पांडुरंगानं सुंदर असं पातळ नेसला लुगड लुगड पातळ मस्त कुंकू लावला मस्त असं भांग वगैरे पाडून घेतला पदर बिदर घेतला कोणा पांडुरंगान हा पांडुरंगान पदर घेतला आता पदर घेतो पण बाबा पदर घ्यायला साड्या तशा भांगावर राहिल्या नाही आता आताच्या कलयुगात इथं खुट्या टाळवल्या त्याच्या खुट्या खुट्या इथं खुटी ठोकली तर पदर ठोक राहील नाही तर नाही राहणार हे पूर्वीच्या मथऱ्याच्या पदर आहे अजिबात पडत नाही का बर त्यांना तेवढा धाक होता हे आता सासा झाले यांच्या म्हाताऱ्या सासूलाही नकट होत्या पहिल्या म्हाताऱ्यालाही डेंजर होत्या धाका जायचा रातच खायला द्यायची सुनाला पण धाकच होता खावा लागायचं का मावशी खावा लागायचा तेवढा धाक होता आताची सुन खाईल आताची सुन खाईल आताच सुनाला म्हणा देऊन तो सासूला म्हणा देऊन तो बाहेर बरं रातचं खिचडी भात सुनाला रातचा खिचडी भात जर सुना दिला ना काढला होता संसाराला तो पोरला चालेल संगम दिला देऊन किती गोडची वाडी सुरू हे उदाहरण सांगितलं तुम्हाला देवानं असा डोक्यावर कुंकू वगैरे लावला आता चंद्रभागेच्या वाळवंटात आली म्हणू का आला म्हणू तुम्ही म्हणजे ती म्हणू आला म्हणू आता कारण का तिन्ही लिंगाचं वर्णन केलं श्रीलिंगी पुलिंगी आणि मग एग एग विठाबाई श्रीलिंगाचं वर्णन देवाचं मग चंद्रभागेच्या वाळवंटात आली आणि त्यावेळेला ताई साहेब स्नान करत होते कोण कणकाई कणकाई चालू होतं स्नान वगैरे चालू होतं आणि त्यावेळेस ही विठाबाई गेली बा कुठं आणि म्हणजे कणकाई जवळ गेल्या आणि बात सुरू झाले म्हणले का ग बाई कुठची म्हणे मी देऊची म्हणे ही मग तरी विचारायला लागली ना बाय एकत्र आलो शांत नाही बसली मग ती विचारपूस सुरू तेव्हापासून पद्धत आहे का बाय एकत्र आलो शांत नाही बसली मग विचारपूस सुरू झाली म्हणे कुठली म्हणे देऊची म्हणे मग तू एकटी झाली का म्हणे नाही मग पती का बोट केलं ते पण आले म्हणे मग तुम्ही दोघं आले का विचार पुढची भाषा म्हणजे ते पुढं सांगायचं होतं ना देवी ठेवायला काहीतरी देवा देव होता तो म्हणे मग तुम्ही दोघं आले का हा आला आलं तुमच्या लक्षामध्ये आई साहेबांना सांगितलं सगळं हे मावशी सगळं आहे पण अजून कुस पवित्र झाली म्हणजे मुलबा येडी अग या पांडुरंगाला नमस्कार आणि कोण सांगू राहिलं तुमच्या ध्यानात येणार हा हा देवच येतो अग याला नमस्कार हा नाव साला पावतो कोण पंढरीचा मला नातू होत नव्हता तुम्ही याला नवस केला आणि मला नातू झालेला आहे म्हणून मी आता नवस फेडायला आलेली म्हणे मग तुम्ही कुठल्या म्हणली मिंडीची गोडची वाडीची म्हणजे असं काय म्हणे तुमचं नाव काय म्हणे माझं नाव विठाबाई जमलं 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 ना हा बस ते नवस शब्द बोला म्हणे ऐकला तेवढ्यात असे डोळे वाटले म्हणे काय आपली बोली होईल देवाकडे काय मागायचं पण मनात खटकाय लागलं हा नवस आला नवस करायचा असेल तर कोणाला करा करून पहा पांडुरंगाला कधी कारण नवस करूनच आलेलो
आपण पांडुरंगाचं नवस विसरलो निळं मसोबा नवस करायचं. एखादी म्हणतरी पान लैनगड म्हणतरी एखादी कधी असे भेटत ना. दोन चार वर्षाचा काळ गेला लग्नाला आणि मुलबाळ काय झालं नाही तेवढ्या थाटक्यात गेली मसोबाकडे आणि मसोबा नवस केला. पाय रे मसोबा मला जर नातं झालं तर तुला चार पायाचं कागद मदरी कापली पाहिजे धरून मसोबा समजे असा भागार मंगार नवस करू नका ग. तूच मार काय तो आपल्याला काय तुकाराम महाराजांचा तर निषेध केलेला आहे. शेंदरी हेंदरी दैवती शेंदरी शेंदरी हेंदरी दैवती शेंदरी हेंदरी Oh, hey, she died.
थाळी वाजवणार होता रे वडशिवानी तर एक वाक्य सांगतो मला एक तर देव कोणाला आवाज दे देव कोणाला आवाज दे देव कोणाला आवाज दे देव कोणाला आवाज दे पण आमच्या महाराज मंडळी आमच्या चिमणीला खूप गोड आवाज दिले का जोरदार काय दान देगा देवा हे तुझा विसरला हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा सिद्धेश्वरा एवढंच मागणं आहे देवा तुमचा विसर पडू नये एवढंच दान पण देवाचा कधीच विसर पडू नका देव बरं का दादा आनंद उपकार आहे प्रभूच्या आपल्यावर जेने हा जीव दिला हे बघ सांगू तुम्हाला किती मायबापाचा पहिला उपकार आहे हा देह दिला दान दिला म्हणजे आपल्याला हो मायबापाने लय कष्ट घेतले तू माझ्या दादानं बारकणे ऐका तिकडे बोलू नका म्हणून पाठी म्हणून सरदार दादा कोणतरी पाठीमागे जातो कोणतरी एखादं शहाण म्हणून जातो सरदारचा पाठीमाग त्याला फक्त हाणू नका नाही तर तिकडे जर तीन चार बी लागले तर मग चौदार नोकरी घ्यायची पहिला उपकार आहे माय बापाचा हा दिवस दुसरा उपकार आहे जेने हा जीव दिला जीव दिला ईश्वर आणि संतांचं दान हे कृपेचं दान आहे कृपादान केले संती आणि कल्पांती सरेना ईश्वराने फुकट दिला हा दादा आनर दिय आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया विसरू नका सगळ्यांची काळजी माझ्या जगाच्या मालकाला एकच विनंती करा तू गोवर आहे जी विनंती करताना हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुकोबरायची मागणी ज्ञानोबरांची मागणी वेगळी ज्ञानोबराय सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती होता परस्परी पडो ज्ञानोबराय जे हे खळ लोक आहे ना त्या खळांची वृत्ती जाऊन चांगली वृत्ती यावी माणसाला चांगली वृत्ती म्हणून तुकोबराय सांगतात नामदेव महाराजांची मागणी वेगळी नामदेव महाराज म्हणतात हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडी देवा वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा तुकाराम महाराज म्हणतात येत असेल तर हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही मागा देवा तू म्हणतो आम्ही मानतो नाही तर आम्ही मागतच नाही तू म्हणतो मनशी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा बस देवा हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा तुझा विसर जर नाही पडला तर त्याचं मी काय कारण आहे त्याचं मी पुढं काय करी गुण गाईन बनी Thank you.
जोरदार झालं. सृष्टी मला सध्या मा धाकत राहतो नाही पण तुम्ही लय हृदय ना असं ते धाक म्हणजे असं राहतो का चिडली तिडं पाहिजे हे सगळं हे कसं आहे हे आवाज वाढवणं गोडवा करणं त्यांच्या हातात पूर्वीच्या काळी एवढं ना आता याला विकून असलं तर हे कोकटत नाही आता अवघड झालं कॅम्पुटरचा जमाना आला हे कोकटत नाही विकू वाटले पूर्वीच्या काळी हे सगळं होतं का पण आता हे लाडकं झालं त्याला विकू वाटले कोकटत नाही म्हणजे जमानाच आता काय झाला कुंकावाल्या गेल्या सगळ्या टिपल्यावाल्या आल्या बाथरूमवरची आबी ताडा सगळ्या सुवाशिनी अवघड हे आता केलं हे सगळं कॅम्पुटर होत चाललं हे बघा तुम्हाला सांगू का त्या शेगावला असं मशीन आहे बाबा विठ्ठल इकडून गहू टाकले वज्र भोज इकडे गोळ्यात बाजून निघाले अवघडच येणार एवढे कुठं स्वयंपाक आता सिद्धेश्वरा एकच मशीन निघू नये आता फक्त एकच मशीन निघू नये का आपल्या घरी एखादा पाहुणा यावा आणि पाहुणा मशीन मध्ये घालावा तिकडं निघले एवढे पण एवढं निघा गुणगाईन हा सगळा आवडीचा विषय ज्ञानोबरांची आवड वेगळी माझी जीवेची आवड पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन दादो भक्ती अशी करा ना आपल्याला आवडेल असं नका करू देवाला आपली भक्ती आवडली पाहिजे हे आवडे तो ऐका प्रकार अशी भाषी बस देवा मी एक काम केलं गुण गाय नावडी हिची माझी सर्व जोडी हीच माझ्या सगळी आवड आहे माझ्या नादो हा तू बरं सांगतात मग न लगे मुक्ती आणि संपदा म्हणायचं बर शेवट चालतच काय कारण हे चाललं पुढं हे पुढं चाललं का हे खवळत घेणे डेंजर सगळं देवा लय नाही मागन संत संगती सदा न लगे तुझी मुक्ती नको तू का म्हणे मुक्ती परविली नवरी आणि आता दिवस जारी हा बर ती दाशी महाराज म्हणतात ती दाशी आमची ती मुक्ती नको तुझं धन नको द्यावा पण संत संघ संतांचा संघ मिळाला पाहिजे आणि संत संतांचा संघ करावा नको संतांच्या संगतीचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला पण लोकायला संत आवडतील मग लोकायला भक्त आवडते भक्त कळत होतो मला भगत आमच्या तिकडे त्याला भगत माझ्या तिकंडे तोंडेवाले त्यांचा एकच राग येतो मला मी तुम्हाला मीडियाला सांगतो बघा एकच राग येतो त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी भाऊ त्याला चांगलं करता येतं आणि वाईट करता येतं आमच्या तिकडे एक बाबा आहे तुम्हाला सांगतो त्यांच्या खोडी कशा असतात त्याचं नाव नाही सांगत तुम्हाला एखाद्याचा पाहुणा गेला होता कुठं कुटाणा करून घ्या नाही फक्त त्यांच्या खोडी सांगतो बरं त्या खोडीचा एवढा राग आहे तुम्हाला बारकाईने ऐका फक्त एवढं गोड आहे बरं का त्या बाबानं गुरुपूजन सोहळा ठेवला सगळे भक्त आले होते त्याच्याकडे एवढे भक्त आले पण एक भक्त जवळचा होता पण त्याला कामानिमित्ताने तो काय आला नाही तो गाडी उमपडला त्याचा गेला पाय मोडून आणि या बाबाला कळलं पण त्या या भक्ताला कळलं त्या भक्ताला बघत बघत कळलं म्हणजे त्याला कोणतरी सांगितलं असं काही नाही लोक कधी कधी आम्हाला म्हणते बाबा तुम्ही चालतात त्या बाबाकडे पण त्या आणि त्याला लय कळत ढेकळं कळत नाही त्याला त्याला सांगा बरं त्याला म्हणा तू कधी मरणार हे तर सांग नाही तर मी तरी कधी मरणार हे सांग अरे तुकाराम महाराज म्हणतात अशा बाबा लोकायला जर कळलं असत तो कधीच मी आला नसता भाऊ वैद्य वाजवी ती जीवा आणि तरी काय कोण ध्याती द्यावा त्याला जर सगळं कळलं असत तर तुम्ही आला असता का भाऊ नाही नाही त्याला कोणतरी सांगितलं का तुमच्या भक्ताचा पाय मोडला मग त्याला दुःख व्यक्त करावा ना तो आले ना भक्ताला काय म्हणे माहितीये का तो बहादूर तो मामा ते म्हणे पाहिलं ना आपलं काम कसं आहे तुम्ही आले तुम्ही तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद द्याला तो एक आपला भक्त आला नाही आपण त्याचा पायच मोडून टाकला कोण म्हणे तू बाबा अरे त्याचा पाय मोडला त्याच्या जर घरच्याला कळलं तर तो दोन्ही पायाचा येऊन भुगा करतील बघते अरे तू कोणच्या प्रमाणे येड्या नका जाऊ रे अशा त्या मंगर बाबाकडे नका जाऊ द्या साधूचा संघ करा बरं काही ना सध्या असं भांडवलं भाऊ त्या बाबाकडे गेले का दहाव्याचं खाऊ नका वर्षश्रद्धाच खाऊ नका पाचीचं खाऊ नका बारीचं खाऊ नका मग आता का ढेकळं खायचं ना
एक कारणाचं होतं की त्याला खायला भेटत नव्हतं आणि आता कुठंतरी खायला भेटत या बाबा लोकांना बनवलं बहु नका जवाश त्यांच्या खोडी आणि तुम्हाला सांगू का त्याचं कारण एक येवताळ्या मातळ्या काही नाही दादा तुम्हाला प्रमाण सांगतो मी मग कशीच बोललो मी प्रमाणाच्या बाजूला जाणार नाही तुम्हाला मोठा भाऊ साधूचा संघ का करायचा ते गळ्यात गंडे तोडे का घालायचे नाही साधूचा संघ करा गळ्यात माळ घालायची तुळशीच्या माळेला उतार होतो माणसाचा हे आमच्या बाबाचे अलंकार आहे मस्त गाळ्यामध्ये किती गोड तुळशीची माळ दिसून राहिली बरं हे सगळं सोनं आहे आपल्या जीवनात बरं ते कोणी लुबडून घेणार नाही येईल का कोणी नाही 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 एवढीच माळ आहे ही 500 रुपयाची किती 1000 रुपये लागू दे ना पण हे अलंकार आहे 1000 रुपयाची 500 रुपयाची ती माळ आहे पण तिनं उद्धार होईल आपल्याला 50,000 किंवा 1,00,000 सोनं घातलं जर चोर आला तर कधी कान येऊन जाईल नाही कान नाही चोर कान येऊन जातो नाही तोडले होते मग एक काम करा त्या चोरा नेले पक्षा चोराच्या नावाने माळ घाला काही म्हणजे आता बरोबर बोलत होतो आता बी काढला आता म्हणत होतो चोर चोर येतील लुटून जातील चोराच्या नावाने माळ घाला अरे बाबा देवाच्या नावाने तर जा जनाबाईच्या भाषेत सांगतो तुम्हाला जनाबाई म्हणते तो पंढरीचा देव नाही मग धरीला पंढरीचा पण तुम्हाला सांगू का साधूचा संघ का करायचा याचा विषय मग बरं ते कसे असतात जात्याच लोक किती सांगा लोकायला काही बाबा लोक सांगू सांगू मेली मी मारणार एक दिवस पण माझी तळमळ एवढी बरं त्या बाबा लोकांच्या खिट्याचं खिटे कळतं तुम्हाला बरं खिटेला गेले बघी खोटी टोकू द्या देवृती किटीला गेलं का बघी खोटी टोकू द्या कसं सांगतो बरं आता या नाव शेव महाराज म्हणून नको उत्तर देऊ महाराज उच तुझ्या तिकडे तिकडं 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 जाऊ त्याला तुम्ही पण हा सगळे बरं का मला उत्तर द्या एक मुलाचा अंत करून आहे हो द्या ना उत्तर तुम्ही द्याल ना मावशी हो तुम्ही एखाद्या बाबाकडे गेले जाते तुम्ही पण उत्तर द्या फक्त मला गेल्याच्या एखाद्या बाबाकडून त्या बाबांनी सांगितलं पाकिस्तानच्या बाईनं करणी केली कारण मावशी बरोबर कारण आजचं पाकिट मावशी देऊन टाकेल तुम्हाला तुम्ही करा पंजाबच्या बाबानं करणी केली नाही 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 त्या बाबाची पहिली किटी द्या बरं का पहिल्या किटीला गेले बाबा म्हणतो तुमच्या शेजारचाची दुसऱ्या किटीला बाबाकडे गेले का बाबा म्हणतो अहो शेजारच्या नसतं तुमच्याकडे पाहिला ना तरी तुमचं डोकोट हा म्हणतो खरं बाबा तुम्ही म्हणजे तेच खरंय तिसऱ्या किटीला बाबाकडे गेले का बाबा म्हणतो अहो तुमच्या घरातलाच अहो त्या बाबाकडून आले आले घरचे उचलून टाकलं काय झालं अशा प्रकार बाबा पुरावा आहे त्याला हा महाराज चुकीचं नाही आणि आयाला जर चुकीचं आहे तर नरकाला जाईल हा महाराज तिथं बोलणं सोबं आहे का या काळजीवरती खोटं नाही सांगणार माझ्या नात्याने पण सावधान बरं सामान्य लोक जातील यात विशेष नाही भाऊ अरे आमचे मार लोक जाते भाऊ अरे ज्ञानोबा राय तुकोबरांची वारी आली पाहिजे इरा त्या बाबा लोकांच्या खिट्या गेल्यापेक्षा वर महिन्याची वारी करा आणि उर्तीना दादांची महिन्याची वारी करा माझ्या ज्ञानोबरायची महिन्याची वारी करा माझ्या पांडुरंगाची बाबा लोक काय खिट्या गाली त्या दादा हो महाराज लोकांना सांगू रे बरं का दादा आणि जर तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायवर जर विश्वास नसत तर मग एक काम करा ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग कीर्तनात घेऊ नका त्या बाबा लोक इथेच काय घ्यायचं या आणि मग कीर्तन करा नाही 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 माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दावर हा अभंगावर विश्वास असला पाहिजे माझ्या नादानं म्हणून तुकोबराय सांगतात देवा नलगे मुक्ती आणि संपदा पण एक काम करा संत संग हा 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 संतांची संगत आपलं जीवन बदलून टाकत असते बस देवा संत संग दे सदा गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी एकदा वारकरी संप्रदायाच्या नेमाला त्या परमात्मा भजन करायचे बसणं करता आळस करू नका वरती आकार मस्त श्रद्धेनं गोड भजन करा Yeah.
कन्याला थोडस मस्त नाचते गोड तूर पात्र टाळ्यामधून मस्त गोड माझा असं व्हायचं होतं की नाचत माझा म्हणजे भुकाय लागलं पाहिजे आपल्या सारखं जे व्हायचं हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरत शेवटीवा काळ बांधून नेईल सरत शेवटीवा काळ बांधून नेईल सरत शेवटीवा काळ बांधून नेईल सरत शेवटीवा गोडशिवाडेकर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे कड्या. जसा एखादा बाप मुलीचं लग्न थाटामाटात करतात ना तशी गोडशिवाडेकर तुम्ही सगळे एकत्र येतात माझ्या सिद्धेश्वराचा सप्ताह करता रे माझ्या दादा सिद्धेश्वराचा सप्ताह करता सिद्धेश्वर हो जाऊ हो जाऊ आले 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 सिद्धेश्वर खरंच कर तू गोडशिवाडेकर कर सांगू का तुम्हाला माझ्या लग्नात पण एवढी हार नव्हती काय खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला बरं का गोडशिवाडेकर. जाता जाता एकच विनंती आहे साधूचा संघ करा माझ्या दादा पाया पडतो हात जोडतो साधूचा संघ करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला साधूचा चांगला संघ करा ज्या साधू तुमचं कल्याण करेल अशा साधूच्या संगतीचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आपल्या जीवनात उद्धार करून घ्या आपल्या लेकरांवरती गोड संस्कार करा माझ्या दादा. आणि म्हणून त्या निमित्ताने एक सांगू इच्छितो तुम्हाला कारण बघा समाजाने ज्ञानोबारांना सोडलं नाही समाजाने तुकोबारांना सोडलं नाही समाजाने नाथ बाबाला सोडलं नाही समाज आजच्या श्राम महाराजाला काही सोडेल आलं लोक म्हणतात बा आता एवढाच आहे लहानसा आहे आता लय पैसे घेतो हे जे तिला प्रारब्ध देतात अन्न मान धन येतो प्रारब्ध आमच्या सोमनाथ बाबाची डायरी जर भरेल ना आम्ही काही त्यांच्या किती जळ होतो त्यांच्या डायरीला काय कुणा आहे का नाही त्यांच्या प्रारब्ध तेवढं मिळणारच आहे त्यांना दादा हो
आपल्या माणसाला जपा रे, ही माणसं सगळी जपली पाहिजे. आपला भाऊ जपा, भावा भावाला जपा माझ्या दादा, बहीण भावाला जपा बरं का दादा, एवढं सांगणं तुम्हाला. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे, चार भावाच्या वाटण्या झालं तर म्हणजे रस्ता नसतो. अरे तो दिला पाहिजे रे, तो आमचा रक्ताचा आहे ना रे, पाठचा आहे आमचा. तो हगडी शेजारच्याला जाऊन सांगतो भाऊबंदाला, भाऊबंदाला तेवढंच लागतं भाऊ. भाऊबंदाला जाऊन सांगतो त्याला म्हणत जाऊन का गव एक एक क्रिकेट पण वाटलं काय घेमेंट माणसाला, याची काय घेमेंट करता तर याची माती होणार आहे. आणि या मातीहून भांडत बसू नका. माझ्या बहिणीनं फार भावाला जपा ग. तुमचं नातं, बहीण भावाचं नातं काही वेगळं असतं. भावा भावाचं नातं, मायलेखाचं नातं, बाप लेखाचं नातं लई वेगळं, मायलेखीचं नातं लई. ही सगळी नाती जपा माझ्या दादानं. माझ्या बहिणीनो, तुम्ही जर कधी भावाच्या दारात गेल्या ना ग, तर त्या भावाचं सगळं भांडत नका बसू ग. तिथं जाऊन म्हणू नका मायबापाची सेवा करा, नाही तर मग वाटा घ्यायच्या टायमाला मग सहीला दाखवतो तुम्हाला, असं नका ग. एखादी बहिणीनं सांगितलं, दावा केला, बाबा चार लेकर आहे, चार, मी पाचवी बहीण आहे. मायबापानं माझं लग्न केलं नसतं तर मी मायबापाचा सांभाळ केला असता. त्या बहिणीला एकच विनंती, त्या बहिणीला एकच सांगणे, माझं बाई ताई अगं तुझ्या घरी नांदायला गेली ना तुझ्या सासरी, एक काम कर ग, त्या सासू सासऱ्याला मायबाप म्हणून सेवा कर. एकाय मायबापाची दुर्दशा होणार नाही ग ताई, एकाय मायबापाची. सगळ्याला जपा माझ्या दादानं, पुन्हा नाही बरं का बहीण भाऊ आत्ता मिळालेलं नातं. अरे 84 लक्ष्मी जरी जन्म मिळाला ना, परत बहीण भावाचं नातं मिळेल सांगता येत नाही. भावा भावाचं नातं मिळालं बाप, अरे खूप जपा, कारण कलियुगाची दादा ऐकावी तोरी आणि पुत्र तो होईल पित्याचा वैरी. मग या लेकरांना असे गोड संस्कार लागावे ना, जसं तुमच्या परिसरामध्ये आमची नितीन महाराज असतील, आमच्या ताई असतील. तुमच्या आशीर्वाद एक संकल्प केला की लोक म्हणता लय पाहिजे, पण त्या पैशाचा उपयोग मी तुमच्या काय करणार याचं आश्वासन देऊन जातो तुम्हाला. का 100 लेकरं माहिती पाहिजे गुरुकुलामध्ये किती. एक तेव्हा ज्ञानोबरांच्या कृपेनं मला बिगावर जागा पण मिळाली. मिळाली म्हणजे ती इकत घेतली 11 लाखाला. घ्यायची तर नाही, एक जण मला एकरभर जागा देत होता, तो म्हणे आपल्या आईच्या नावानं आश्रम करा. म्हणजे अजिबात नाही रे बाबा, तू बदलून पडले कुठं करतो रे कमी कुठं नाही. कष्ट आहे ना, देताय ना, समाज देतोय ना, त्याचा स्वीकार. तुमच्या कष्टाचा पैसा वाईट ठिकाणी खर्च करणार नाही एवढी ग्वाही देऊन सांगतो माझ्या दादांना. देतात लोक मला, असं म्हणणार नाही. लोक म्हणतात बाई एवढे तेवढे, आता हिंगोलीला कीर्तन आहे, त्यांना सांगितलं 21,000 द्या, ते म्हणे 25 देणार, येऊन जा तुम्ही. हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाच्या गोष्टी आहे माझ्या दादा. पण तुम त्या गुरुकुलामध्ये 100 लेकरं माहिती पाहिजे असं गुरुकुल, आणि त्याच गुरुकुलामध्ये चारही भावंडांचं मंदिर बांधण्याची संकल्पना केली मी. माझ्या ज्ञानोबरायचं, निवृत्तीनाथ दादांचं, सोपान काकाचं आणि आदिशक्ती मुक्ताईचं. हा ते आशीर्वादानं ते मंदिरही संकल्प पूर्ण होईल. फक्त तुमच्या आशीर्वाद असतो या महाराजावरती, ते सगळं पूर्ण होईल. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे माझ्या दादानं, नाही तर आम्हाला रोज येम भेटतात पावला पावला दिये मी. फक्त ही ज्ञानोबरायची आणि तुमची आशीर्वाद आहे म्हणून आम्ही रोज वेळेवर पोहोचतो, हे तुमच्या आशीर्वादानं. पण वाटलंच काहीतरी आपल्या फेब्रुवारीपासून आपल्या आश्रमाला सुरुवात करायची, पण वाटलं काहीतरी आपला थोडासा खारीचा वाटा असावं, कारण शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. वाटलं तुम्हाला काही संकल्पना तर त्या अनुषंगाने वाटलं बोलायला 100 रुपये कोणाला 200 कोणाला पाहिजे, भीक नाही मागत बरं, तुमच्या हक्काचा महाराज म्हणून सांगतो. वाटलं तुम्हाला श्रद्धेनं आपला काही हातभार असावा त्या गोष्टीला इथं ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा आजचा आलेला सेवेचा योग गोडशेवाडी सगळी तरुण मित्रमंडळ यांच्याकडे एकदा जोरदार टाळी वाजवत बसतो. आदरणीय बाबांचं मार्गदर्शन आहेत आपल्या नामसत्ताला नामेंदला, आणि म्हणून सोमनाथ महाराज आहेत, नंदू महाराज आहे, शिवनाथ महाराज आहेत, माऊली महाराज आहे, आणि आता माझ्या भगिनींकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजव. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. उद्या काल आहे पण सायंकाळी मस्त या, आनंदाने या, देवाच्या कार्यालयाचे जशा लग्नाला जातो तुम्ही मस्त शृंगार करून तशा देवाच्या कार्यालयात शृंगार करून या. उद्या मस्त दिंडी मिरवणूक निघेल, मस्त पालखीची काय आपलं सायंकाळी तर रांगोळी काढा, जो तो आनंद आहे जेवढा जेवढा आनंद घेईल उद्या, परत तुम्हाला वर्षानच आनंद आहे. परत उद्या पण तुम्हाला म्हणणार नाही कोणी हरिपाठ आलं या, कीर्तन आलं या, पंक्तीला या, पंक्तीला नाही सांगू लागत कोणाला नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, आता 1-15 मिनिटं एक्स्ट्रा झाले म्हणून आता चाल काय करू आपण. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली Dana
श्री क्षेत्र सिद्धेश्वर या ठिकाणी